18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाची एकजूट करून अन्यायाविरुद्ध लढा देत न्यायासाठी झगडणाऱ्या राज्यातील शिवछावा संघटनेच्या संस्थापिका आणि या संघटनेच्या अध्यक्षा संगीता मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवछावा संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहरालगतच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे करत सिन्नर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। या उपोषणाला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय। सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे आदींसह सिन्नरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या उपोषणाची दखल घेतली असून त्यांनी उपोषणस्थळी भेट देत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। दरम्यान या उपोषणाच्या निमित्तानं कंपनीच्या कामगारांच्या भावना देखील जनमत मराठी न्यूजनं जाणून घेतल्या। आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो। या कामगारांच्या काही मागण्या आहेत। शिवछावा संघटना संस्थापक अध्यक्ष सुसंगीताई मुरकुटे व केला ग्रुप कंपनीच्या मुसळगाव मर्डीसेतील सर्व तिन्ही कंपनीतील कामगार 450 कामगार एकजुटीने जवळजवळ 15 तारखेपासून लढत आहोत, परंतु आमची फक्त कामगार आयुक्त साहेब यांनी दखल घेतली व फक्त कारवाईत सुरुवात केली, बाकी पोलीस स्टेशनकडून आमची अजून कुठलीही कारवाई झाली नाही। उलट या उत्तर काल आमच्यातील एका कामगार बंधूंनी PI साहेब यांना फोन केला की साहेब आमची कारवाई कुठं आली, अगदी बेजबाबदार आणि सडीतोड एकदम, म्हणजे त्या प्रश्नाला उत्तराला काही जबाबच नाही अशा प्रकारे आम्हाला उत्तर भेटलं हे बघून तर आम्ही अजूनच हैराण झालं। त्यामुळे कामगार बंधू अजूनच हताश झाला आहे। जर आत्ताचं असं वातावरण आहे तर बाहेर गेल्यानंतर काय होईल, त्यामुळे आमच्या सगळ्यांचं आणि सगळ्या कामगार बंधूंचं काम एकजुटीने 450 कामगार आणि त्यांच्या महिला सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला न्याय भेटेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही व हे काम संबंधित प्रशासन स्थानिक प्रशासनाचं आहे। स्वतः तहसीलदार साहेब स्वतः PI साहेब यांनी दखल घ्यायला पाहिजे, पण PI साहेबाचं जर बेजबाबदार उत्तर देत आहे तर करायचं काय। PI साहेब डायरेक्ट सांगताय की यातील काही कामगार बंधू आमच्याकडे आले होते व त्यांनी लिहून दिलं का असा काही प्रकार घडलाच नाही, पण आम्ही सगळे जर इथंच आहोत 450 जण एकजुटीने सांगतोय, बरोबर आहे ना, आमच्यापैकी कोणीच गेलेलं नाही आहे। आणि जर झालेला अन्याय यांच्यावर जर मिटतच नाही आहे तर उपयोग काय, मग इथून पुढे यांच्या जीवाला धोका यायला जबाबदार कोण। आणि जर आम्ही इथं उपोषणाला बसलेलं आमच्यापैकी कोणाच्याही 450 कामगार त्यांच्या महिला व आम्ही उपोषण करते यांच्या जीवितास धोका झाला तर स्थानिक प्रशासन जबाबदार राहील, हे आमचा सर्वांचा जाहीर इशारा, बरोबर आहे का। जमिनी त्यांना दिल्या आहेत, त्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्या यासाठी आम्ही आमची स्वतःची जमीन कंपनीसाठी दिलेली आहे। त्या कंपनीत आम्हाला मालकाने असं आश्वासन दिलं होतं त्यावेळेस, आणि त्या काळचे आमदार गडाकनाना यांच्यासमोर ते आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही इथं शेवटपर्यंत नोकरीवर ठेवू, आणि ते आज आमचं ट्रान्सफर परराज्यात करत आहे आणि परराज्यातले लोक इथं येऊन त्यांच्या कंपनीत कामाला ठेवत आहे। जर परराज्यातले लोक जर ते कामाला ठेवून काम करू शकतात तर आम्हाला का बाहेर पाठवता, आमच्याकडे तर करार केलेला आहे त्यांनी आमच्याबरोबर, आमच्याशी बोलणं केलेलं आहे त्यावेळेस गडाकनाना साहेब होत मालकाचे वडील यांनी बोलणं केलेलं आहे की तुम्हाला आम्ही शेवटपर्यंत कामावर ठेवू, मग ते आम्हाला बाहेर पाठवत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आमच्या लोकांना जाणूनबुजून मालक त्रास देत आहे, त्यांना ट्रान्सफर करत आहे, नाही ट्रान्सफर झालं तर त्यांना VRS देऊन म्हणजे सोयीच्या निवृत्ती करून त्यांना घरी बसवण्याचा प्रयत्न चालू आहे। पर राज्यातील लोक आमच्या कंपनीत 100-150 लोक दररोज काम करतात, पण इथल्या स्थानिक लोकांना काम देण्याचं मालकांनी हाटीवादांनी त्रास देण्याचं ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न चालू आहे। पोलिसांनी आतापर्यंत कोणत्या प्रशासनाने आमची जबाबदारी स्वीकारली नाही किंवा मालकाला प्रतिउत्तर केलं नाही। आमच्या कंपनीत एक दिवस 150 ते 200 कामगार येऊन लोकांना धमक्या देऊन दमदाट्या करून त्यांना जे त्यांच्या इच्छेविरुद्ध काम करायला भाग पाडू राहिले आहे, याची प्रशासनानी दखल घ्यावी। असं वातावरण निर्माण झालेलं आहे कंपनीमध्ये की जे 15 तारखेपासून म्हणजे महिन्याभरापासून ते चालू झालेलं आहे, कारण अगोदर त्यांचं ठरलेलं होतं की यांना अगोदर आपण ट्रान्सफर लेटर देऊ आणि नंतर त्यांचे जर ट्रान्सफर जर जाण्यास तयार नाही झाले तर त्यांना दमदाटी देऊन त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल करून राजीनाम्याची प्रक्रिया त्यांनी राबवली गेलेली। त्याच्यानंतर जे काही मागं आमचं 3 वर्षाचं ॲग्रीमेंट केलेलं होतं त्याच्यात 1 वर्षाचं ॲग्रीमेंट दिलेलं आहे,
पण 2 वर्षाचा फरक काय जो असेल तो ठरलेला ॲग्रीमेंटमध्ये तो अजून काही भेटलेला नाही. आम्ही वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा आम्हाला काही त्याच्यातला न्याय भेटलेला नाही आहे. दरम्यान येणाऱ्या काळात प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींनी या उपोषणाच्या अनुषंगानं कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मागणी कामगारातून केली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, सिन्नर, नाशिक.